पर स्क्वायर लेग चंडू का और चंडू आउट ऑफ द पार्क षटकार। ನಿಶ್ಚಿತಪಣೆಯ ನಿಮ್ಮ ರಸ್ತ ನಿಮ್ಮ ಮಾರ್ಗ ಇದೆ ನಿಶ್ಚಿತಪಣೆಯ ಪೂರ್ಣ ಕೆಲ್ಲ ಪರಂತು ಅಜುನ್ ನಕೀಚ ಅರ್ಧ ಪಲ್ಲ ಗಾಠಾವ್ ಲಗೇಲ್ ದಿಲ್ಲಿ ಅಭಿಬಿ ದೂರೇ ಬಾರಾ ಚೆಂಡು ಶಿಲ್ಲಕ ಆಯ್ತು 25 ಧಾವಾಂಚಿ ಗರಜ ಸಾಮನೆ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ವಾಡಲೇಲ ಆಹೆ ದೋನ್ಹಿ ಸಂಘನ ಸಮಾನ ಸಂಧಿ ಆಹೆ 50-50 ಮ್ಯಾಚ್ ಅಪನ್ನ ಮನೂ ಶಕ್ತ ದೋನ್ಹಿ ಸಂಘಾಂಸಾಠಿ ಮಲಿಕ್ ಮಾರ್ಕ್ವರ್ ತಿಸರೆ ಷಟಕ ಆತಾಡಿ ಗೋಲಂದಾಜ್ ಸಜ್ಜ ಹೋತೋಯ ಏಕ ಅಗ್ರಗಣ್ಯ आणि अनुभवी गोलंदाज आहे गणेश 11 कुक्स टीमचा फिरकीचा जादूगार पंकज मॅजिक फिंगर त्याचं नियमितपणे आपल्याला पाहायला मिळत असतात। लेग ब्रेक गोलंदाज आहे त्याच्या गोलंदाजीच्या विरुद्ध खेळणं तितकंच सोपं फलंदाजासाठी राहिलेलं नाहीये अगदी कठीण त्याला सामोरं जावं लागत असतं। स्टॅकअप इनला एक नावाजलेला खेळाडू लोकप्रिय खेळाडू आहे अक्षय थेटे खूपच रोचक अवस्थेमध्ये सामना आहे लॉंग ऑनच्या दिशेने राजाला आपण पाहतोय डीप मिड विकेटवर एक क्षेत्ररक्षक एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग 12 चेंडू आणि 25 धावांची गरज ग्रेट मॅच कॅप्टन ओवर द विकेट ना पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा होता ड्राईव्ह केला जातोय या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने तैनात आहे एक धाव कंप्लीट दुसरा धावचा प्रयत्न कॉलिंग चांगली होती क्षेत्ररक्षक खूपच खराब चेंडू अगदी संत गतीनं डीप मिड विकेटच्या दिशेनं सिमरेशकडे कूच करत होता दरम्यान 3 धावा कंप्लीट आणि मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या चुका घडतील तेव्हा दगडी चालमधून एकच आवाज चुकीला माफी नाही। दरम्यान सर्वांनी अली कुंगले या साहेबांचं शुभागमन झालेलं आहे विनंती असते साहेबांना आपण व्यासपीठावर येऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे आपला RCC चषक 2020 मनपूर्वक हार्दिकर एक स्वागत आहे आगतम स्वागतम सुस्वागतम आलेल्या सर्वच पाहुण्यांचं आणि प्रेक्षकांचं आयोजकांच्या वतीने RCC चषक 2020 हार्दिक हार्दिक स्वागत आहे अगदी मनापासून मनापर्यंत स्वागत। स्वर्गीय शैलेश केने या प्रतिष्ठान लिंबवली क्रिकेट ग्राउंडवर सुरू असलेला आहे गावाचा हा महासंग्राम क्रिकेटची मेजवानी सेकंड डे आपण पाहतोय स्टॅकर इनला खेळाडू आहे संकेत उंचपुराचा खेळाडू आणि त्याच्या समोर खूपच कसलेला अनुभवी गोलंदाज पंकज खोलवर टप्प्याचा चेंडू फ्लिकचा फटका बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेनं चेंडू हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल प्रेम येतोय अप्रति चेंडू ट्रॅव्हल होतोय अगदी कुश करतोय सीमरेषेकडे तर धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या आकड्यावर हकार येतोय धावसंख्येला अजून विजयासाठी 18 धावांची गरज आहे जबरदस्त मॅच
इथे मात्र घुटना टेक तमाशा टेक अशा प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु एलिव्हेशन नक्कीच बनवता आलं नाही आणि टायमिंग सुद्धा प्रॉपर नव्हतं. चेंडू हिटसर बॅटच्या मधोमध आला नाही. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने लॉंग लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता बॅट्समॅन अक्षय थेटे याचा. अक्षय थेटे मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत आशा पल्लवीत असतील. एक जबरदस्त खेळाडू आहे आणि बरेच सामने त्याने निश्चितपणे आपल्या संघासाठी या स्थितीमधून जिंकून दिलेले आहेत, तर चांगला अनुभव आहे. एक टॅलेंटेड खेळाडू आहे. भिवंडी सिटी क्रिकेटमध्ये RD11 ह्या संघाच्या माध्यमातून तो खेळतोय. स्ट्रायकर इनला आता मात्र खूपच अनुभवी खेळाडू, सर्वात अनुभवी खेळाडू असेल गावती स्पोर्ट्स नांदकर टीमचा गणेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे या अगदी शरीराचा घाव घेणारा चेंडू. कुठल्या प्रकारची धाव येत नाहीये. खिडकीचा जादूगार म्हटला जातो पंकज याला आणि नक्कीच अगदी चेंडूंना फिरवताना दिसतोय. चेंडूची फिरकी आणि फलंदाजाची गिरकी पाहायला मिळते. धाव येत नाहीये चेंडूवर. संघाची धावसंख्या पुढे सरकणारी जी आपण पाहिली ती 36 धावा आणि 36 धावांवर आता मात्र धावफळक थांबलेला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लेफ्ट मोर द विकेट न पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू अर्थात सोन्याची भिंदी आहे आणि अशा प्रकारची गोलंदाजी नियमितपणे आपण पंकजाला हाताळताना पाहिलेलं आहे. एक PTC मधील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. षटक क्रमांक 3 इथे समाप्त झालंय. 8 धावा खर्च केल्या, 1 विकेट संख्येच्या रूपाने त्याने प्राप्त केल्या. तर 36 धावांवर नांदकर टीमला आपण पाहतोय. 3 गडी 5 3 षटकांची समाप्ती, तर उर्वरित 6 चेंडू मागे जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये, पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन गेले आहेत आमचे स्वयंसेवक. तर मैदानाच्या आतमध्ये पाणी आणि नक्कीच येणाऱ्या षटकाची काय असेल कहाणी ते आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी आपण ऐकूया आमचे DJ मास्टर सोन्या यांना. बदलू शकतो 6 चेंडू आणि 17 धावांची गरज कुठल्या संघासाठी असेल खतरा आपण पाहणार आहोत, कारण जिंकण्यासाठी हव्यात 17 धावा. स्ट्रायकर इनला आहे अक्षय थेटे. पहिला चेंडू बाउन्स आहे, थोडासा कट सुद्धा चेंडू झाला, परंतु ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू आहे. व्हाईटचा इशारा येतोय. पंच रणबीर यादव त्यांच्या माध्यमातून एक्स्ट्रा धाव इथे खर्च केली जाते. एक्स्ट्रा धाव अर्थात ताकद बनू शकते गवती स्पोर्ट्स नांदकर टीमसाठी. पंचांकडून देण्यात आलेला आहे गोलंदाजाला. पावलाचा उपयोग केला आहे टॉपेज आणि धाव इथे पूर्ण केली जाते. रिस्की सिंगल पूर्ण केला जातोय. दुसऱ्या धावचा प्रयत्न आहे आणि धावची 4 रुपयाने खेळाडू बाद होईल. कुठला खेळाडू बाद झालाय हे आपण पाहणार आहोत. आणि बाद होणारा खेळाडू आहे अर्थात मोठा मासा का लागलाय या अक्षय थेटे या बॅक टू द डगआउट. नऊ धावा अक्षय थेटे याच्या बॅटमधून आपण पाहिल्या गावती स्पोर्ट्स नांदकर टीमसाठी. तर थोडंसं पार्ट जड पाहायला मिळतं या दिनेश इलेव्हन कुक्से संघाचं. शिकंजा कसताना षटकार चौकार ठोकावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी गावती स्पोर्ट्स नांदकर टीमच्या खेळाडूंना. गणेशकडे क्षमता आहे
या परिस्थितीतून त्याला सावरावं लागेल संघाला. तारणहार ही भूमिका साकारावी लागेल आणि मोठा फटका खेळलाय. पूलचा फटका आहे मिड विकेटच्या दिशेला, चेंडू सीमारेषा पलीकडे. प्लीज विनंती असेल अक्षय थेटे खुर्चीवर बसायचे आहे. आपण अगदी सिस्टमॅटिक ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या थेट प्रेक्षेपण प्रिन्स मूवीज या वाहिनीच्या माध्यमातून सुद्धा केलं जात आहे. तर ही स्पर्धा बऱ्याच ठिकाणी प्रदर्षित केली जात आहे आणि या ती पाहिली सुद्धा जाते. षटकराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते 44 धावा. नऊ धावांची गरज आहे. सामन्यामध्ये रंगत निर्माण झालेली आहे. अतितटीचा सामना खाली राहतोय. चेंडू एक तुमारी एक हमारी अशा प्रकारचे क्रिकेट. एका चेंडूवर षटकार आला त्यानंतर मात्र कमबॅक करतोय अतिश. तीन तर प्रत्येक चेंडूवर तीन धावांची गरज आहे. सुईनं काम होणार नाही, तलवारीची आवश्यकता आहे. स्ट्रायकर इनला आहे गणेश, ज्याच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला. बॅटची एज आहे, खालची कडा घेऊन चेंडू थर्ड मॅनच्या रिझन मध्ये जातोय. कुठल्या प्रकारची धाव घेतलेली नाहीये. दडपण वाढताना दिसतंय. डरकर नाही डटकर सामना करणार होता. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या नऊ धावांची गरज. वॉट अ मॅच. चार चेंडू आतापर्यंत टीमला षटकाराची आवश्यकता आहे. स्लॉट मध्ये आहे आणि चेंडू अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. उभा होता राज म्हणजेच थेवी कॉल. चेंडू येतोय चिपकतोय खेळाडू बाद. एक चेंडू शिल्लक आणि विजयासाठी नऊ धावांची आवश्यकता. शेष औपचारिकता या सामन्याची शिल्लक आहे. इथे मात्र गोलंदाजाने अतिरिक्त चेंडू आताले तर निश्चितपणे पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो गावती स्पोर्ट्स नांदकर टीम. चांगली गोलंदाजी, कौतुक करावं लागेल अतिशयच. आणि नक्कीच कठीण परिस्थितीमध्ये जो खेळाडू संघाला सावरतो तोच खऱ्या अर्थाने यशाचा नक्कीच मार्ग अवलंबत असतो, यश प्राप्त करत असतो. एक चेंडू नऊ धावांची गरज. बॅटची एज क्लीन एज अँड गॉन. फलंदाज बाद होतोय अशा पद्धतीने अशा रूपाने हा सामना गणेश इलेव्हन कुक्स टीमनं जिंकलेला आहे. तर विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर खेळाडूंना विनंती असेल